दर्शको नमस्कार. आपण पाहतोय की मराठा समाजाची खरं तर एक दोन दशकाहून अधिक काळ एक मागणी होती की मराठा आरक्षण लागू करावं. यासाठी बरेच लढे लढले गेले. खास करून आपण बघतो की एक कोपर्डीची घटना घडली आणि त्यानंतर हा मराठा समाज एकवटला आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरला. आणि इथूनच खऱ्या अर्थानं आपण बघतोय की मराठा आरक्षण जो लढा होता तो तीव्र स्वरूपात झाला. सरकारवरती दबाव वाढवण्यात आला आणि अगदी साध्या अशाने नाही तर जवळपास या लढ्यामध्ये आपण बघतो की आजपर्यंत एक 43 जण या 43 जणांचा सगळ्या आंदोलनात बळी गेला आणि त्यानंतर अखेर सरतेशेवटी सरकारनं या मराठा समाजासाठी आरक्षण लागू केलं. शिक्षण आणि नोकरी अशामध्ये मिळून 16% आरक्षण सरकार लागू केलं. खरं तर एक हे ऐतिहासिक असं पाऊल होतं, एक ज्याला आपण असं म्हणू की क्रांतिकारक पाऊल आहे, तर ते घडलं. यानंतर आपण बघतो की सरितच आता या निर्णयानंतर जल्लोष केला जातोय. पण ज्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून हे शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण आपलं ठेवण्यात आलेलं आहे, या विद्यार्थ्यांच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत? मुळामध्ये ज्यावेळेला सगळं आंदोलन चालू होतं त्यामध्ये मराठा युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला होता. या युवकाच्या मनात त्यावेळेला कोणती खद होती आणि आता जेव्हा हे आरक्षण जाहीर होतं तर त्यानंतर या विद्यार्थ्यांची कशा प्रकारची भावना आहे आज आपण जाणून घेतो आहे. मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट इथल्या या सगळ्या आपण कॉलेज कॅम्पसमध्ये आलेलो आहोत आणि विद्यार्थी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि त्यांची भावना आपल्याला जाणून घ्यायची की मराठा समाजाला जेव्हा हे 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानंतर या विद्यार्थ्यांना या आरक्षणाबद्दल किंवा जो काही निर्णय सरकारचा झाला त्याबद्दल त्यांना काय वाटतं, हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जल्लोष आमच्या फक्त की आम्ही नेत्यांनी वगैरे केला, पण ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांच्या मनात कशा प्रकारची भावना आहे हे जाणून घेणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आज आपण मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट इथं आलेलो आहोत आणि हे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनेचे नेते अशा सगळ्यांशी आपण संवाद साधतो. मराठा आरक्षण लागू झालं, 16% आरक्षण मिळत आहे आता, तर कशा प्रकारची भावना आहे? आनंद झाला या सगळ्या निर्णयाने? हो, आनंद तर आहेच, कारण आमच्यासाठी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना आता चांगली सवलत मिळाली तर फी भरता येईल, म्हणजे फीमध्ये पण सवलत मिळेल, त्यामुळे आम्हाला अजून जास्त शिक्षण घेता येईल. नोकरीमध्ये देखील कशा पद्धतीचा फायदा होईल, काय वाटतं पुढं चालून की हा निर्णयाचा कशा कशा पद्धतीने फायदा होईल? हा निर्णय म्हणजे आता सगळ्या गोष्टीत सवलत मिळणार, आरक्षण मिळणार, म्हणजे आता मराठा समाजाचे प्रत्येक विद्यार्थिनी पुढे जाऊन मोठं काहीतरी बनणार, त्यांना आता कोणत्याच गोष्टीत अडथळा येणार नाही. ह्या सरकारवर राग होता की आपल्याला आरक्षण मिळत नव्हतं, आपण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालो, आता तो राग कमी झाला, खरं हा निर्णय कसा वाटतो, स्वागतार्ह निर्णय? हा हा, निर्णय सरकारने बरोबरच घेतलाय, आरक्षण म्हणजे दिलंय हा निर्णय बरोबरच आहे आणि सरकारवर आधी जो राग होता तो आता कमी झाला. आणखीन बरेचसे विद्यार्थी तर आहेत, त्यांचे देखील अनुभव का त्यांची भावना ही देखील महत्त्वाची. आज मराठा समाजाला जे सरकारने आरक्षण दिलेलं आहे, कारण मराठा समाजाचे गेले 2-3 वर्ष झाले जे मोठमोठ्या प्रमाणात मोर्चे निघत होते, आंदोलन होते, त्यातला महत्त्वाचा मुद्दा कोपर्डीनंतर जे असेल ते आरक्षणाचा होता. आरक्षण दिल्यामुळे कारण महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या 30% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे मराठा समाज किती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला आरक्षण जर मिळालं तर महाराष्ट्रातून किती विद्यार्थी शिक्षण जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण व नोकऱ्या जर आरक्षण भेटलं तर महाराष्ट्रातील आजपर्यंत कितीतरी असे आहेत अधिकारी जे आहेत मराठा अधिकारी त्यांच्या पोस्टिंगला किंवा आणखीन भरपूर सवलती मिळून फायदा होईल. या आरक्षणाचा खरंच खूप मोठा मराठा समाजाला फायदा होईल आणि आज राजकारण्यांनी काहींनी जल्लोष केला, काहींनी त्याला विरोध केला, पण मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून याचं स्वागतच करतो आणि ते आरक्षण कोर्टात टिकावं एवढीच इच्छा करतो. तोच आता जो आपण सगळ्यांनाच असं वाटतं की हा जो निर्णय सरकारचा कोर्टात टिकेल का नाही याबद्दल देखील काय वाटतं, कारण आपण बघतो की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल देखील आला आणि एक चांगलं सरकारने त्याचा भक्कम आधार ठेवूनच हे आरक्षण लागू केलं आहे, याबद्दल काय वाटतं? आता काही शंका वाटते का की कोर्टात टिकेल न टिकेल? नाही, बरोबर आहे, कारण शंका तर काही वाटत नाही, कारण गेल्या वेळी ज्याप्रमाणे केतन तिरोडकर यांनी जी याचिका दाखल केली त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेतलेला नाही, पण यावेळेस ते सरकारने ती बाजू पूर्णपणे भरून काढलेली आहे, त्यामुळे असा कुठला कारण नाही की आरक्षण कोर्टात टिकणार नाही, त्यामुळे आपली बाजू जर भक्कमपणे सरकारने मांडली तर आरक्षण नक्की टिकेल. काय वाटतं ह्या आरक्षणाबद्दल, जेव्हा 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे? प्रथमतः मी फडणवीस सरकारचं अभिनंदन करतो, कारण गेली 4.5 वर्ष झालं हा समाज विद्यार्थी युवक वगैरे आरक्षणासाठी झटत आहेत आजपर्यंत,
आणि आरक्षण हे 16% भेटलं याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना आणि जे नोकरी करणारे आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि जे आर्थिकदृष्ट्या म्हणजे मागे आहेत शिक्षणापासून नोकऱ्यापासून त्यांना यात सवलत मिळाल्यामुळं अजून त्यांची शिकण्याची इच्छा वाढणार आहे नक्कीच. आणि चांगल्या पोस्टवर जाण्याची सुद्धा सवलतीमुळं चांगल्या पोस्टवर जाऊ शकतील अशी माझी एक भावना. आधी एक असंतोष काय होता म्हणजे मनामध्ये अस्वस्थता कशा प्रकारची होती की जेव्हा हे आरक्षण जेव्हा निर्णय घ्यायचा होता त्याच्या आधी देखील आणि आत्ताही असं म्हणू कारण आपल्याला अजून ह्याचे सगळे परिणाम समोर यायला वेळ लागणार. कारण अगोदर आपल्याला आरक्षण नसल्यामुळं कसं व्हायचं माहिती का 90% पडून सुद्धा आरक्षण नसल्यामुळं कारण त्यांचे 1-2% हे जात होते विषय म्हणजे लिस्टमध्ये नंबर येत वगैरे नव्हते त्यामुळे त्यांनी शिक्षणापासून थोडेसे वंचित राहत होते. पण आता आरक्षण भेटल्यामुळे याचा नक्कीच फायदा होऊन विद्यार्थी नक्कीच पुढे प्रयत्न करतील आणि चांगली नोकरी वगैरे करतील चांगली शिक्षण पण घेऊ शकतील त्याच्यामुळे याचा फायदा होईल आरक्षणाचा. या निर्णयाचं एकंदरीत बघतोय की आपण विद्यार्थी वर्गातून खास करून स्वागत होतं कारण काही गुण कमी किंवा काही सवलती नसल्यामुळं संधी जी होती तर त्या संधीपासून हे विद्यार्थी परावृत्त होत होते. आता मात्र या आरक्षणाचा एक फायदा होईल आणि चांगल्या शिक्षणाची किंवा संधीची एक आपल्याला त्यांना आपण असं म्हणू की तिथं काम करण्याची एक संधी यातून मिळणार आहे. अनेक विद्यार्थी आहेत त्यांचं देखील म्हणणं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे मराठा आरक्षणासंदर्भात. आपल्याला मराठा समाजाला सरकारने 16% आरक्षण दिलं त्यातून आम्ही सर्वच मराठा बांधवांचं त्या वतीने सरकारचं स्वागत करतो. त्यातून आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना व सर्व मराठा समाजांना फायदा काय होणार आहे तर आजपर्यंत आम्ही शिक्षण घेत होतो पण ते शिक्षण फक्त मराठा आरक्षण नसल्यामुळं आम्ही वंचित राहत होतो. त्यामुळे आता गोरगरीब शेतकऱ्यांनासुद्धा 90% पडूनसुद्धा त्यांना फक्त एसटीचा पास या काढण्यासाठी फी नसायची त्यामुळे अनेक जण त्यातून वंचित राहत होते शेतकऱ्यांची आत्महत्या होत होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोरांनासुद्धा या आरक्षणाचा फायदा होईल व आजपर्यंत मराठा विद्यार्थी कधी कमी नव्हते त्यामुळे आता आरक्षण मिळालं त्यामुळे आणखीन त्या जिद्दीनं सर्वजण त्याचा स्वागत करून आमचे मराठ्यांची समाजाची प्रगती आणखीन जास्त दिसते. आता हे आरक्षण दिलं आहे ह्या आरक्षणामुळं मराठा समाजासमोरचे सगळे प्रश्न मिटले असं म्हणतात का की आणखीनही समाजासमोरचे काही प्रश्न आहेत? आणखीन आहेत पण आरक्षण मिळालं हा सर्वात मोठा प्रश्न होता त्यामुळे हे आरक्षण मिळालं त्यामुळे बाकीचे जे प्रश्न असतील ते सर्व मराठा समाज या प्रश्नाला समर्थ आहे त्यामुळे फक्त आरक्षण मिळालं हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आता मी तोच एक प्रश्न पुन्हा विचारतो की हे जे आता निर्णय झाला ह्या निर्णयानंतर एक सरकार तुमचा आधी राग होता की कुठेतरी आरक्षणापासून आपल्याला काही दूर ठेवता येतं पण या सरकारने फार मोठं पाऊल उचललं सरकारवरचा राग कमी झाला? हा सरकारवरचा राग कमी झाला. सरकारने आम्हाला आरक्षण दिलं त्यामुळे मराठा समाजाला मोठा फायदा झाला त्यामुळे आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने सरकारचं स्वागत. आपण पाहिलं की बऱ्याच अशा विद्यार्थी संघटना किंवा युवक पदाधिकारी हे तसं पाहिलं तर सकल मराठा समाजात या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला होता आणि त्यामुळं अगदी प्रत्येकाची जी मागणी होती आरक्षणाची ती पूर्ण झाली तेव्हा ही मागणी जेव्हा पूर्ण होते ती कशा प्रकारची भावना होते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनंही आपण जाणून घेऊ. काय वाटतं मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल? आरक्षणाचा निर्णय म्हणलं तर मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांपेक्षा मागासवर्गीय आयोगाचं अभिनंदन करेन की त्यांनी प्रामाणिकपणे हे काम केलं आहे. आज 42 जणांचा मृत्यू झाला या आरक्षणामध्ये शहीद झालेत या सरकारला तेव्हा जागली अगोदर जर 42 जणांचं बलिदान न देता जर आरक्षण मिळालं असतं तर आम्ही सरकारचं अभिनंदन केलं असतं आणि या सरकारला बलिदान दिल्याशिवाय जागायचंही ना कुठल्या गोष्टीची. आज कुठल्याही गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचे राहू दे किंवा कुणाचे प्रश्न राहू देत त्यांना बलिदान केल्याशिवाय या सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आता आपण तोच म्हणजे सातत्याने तेच विचारतो की हे जे आता आरक्षण लागू झाले त्यामुळं मराठा समाजाचे प्रश्न सगळे मिटले की आणखीने बरेचसे प्रश्न मराठा समाजाचे बाकी आहेत असं? आणखीने बरेचसे प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांची त्यांनी मध्ये घोषणा केली होती मुंबईतल्या मोर्चामध्ये की 50% फी माफ करू तर जे अंमलबजावणी अजून सुद्धा होत नाही आहे याच्याकडे सरकारचं लक्षच लागत नाही या गोष्टीकडे. मराठा आरक्षणाच्या गोष्टीत प्रश्न थोडेफार मिळतील पण मध्ये त्याने जी घोषणा केली होती गेल्या वर्षी की 50% फीमध्ये सवलत देईल त्याच्याकडे त्याचा पाठपुरा अजून शासन करत
शासन करत नाही. कोणत्या अडचणी वाटतात विद्यार्थ्यांच्या? विद्यार्थ्यांच्या आपण बघतो एक एक भवितव्य म्हणून जेव्हा आपण समोर होतो कशा प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांमध्ये बघायला पडतं मराठा समाज हा आर्थिकतेला खूप मागास आहे. आज जास्तीत जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या मराठा समाजात विद्यार्थ्यांच्या पालकांचे झालेले आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर शासनानं विद्यार्थ्यांना जी 50% जी सवलत दिली होती ती खरं तर पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना एक न्याय दिला पाहिजे. याचबरोबर असं आहेत की नहू गायकवाड भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख, तर आपण बघतो की आत्ता आपण म्हटलं की हे जे सगळे संघटनांचे पदाधिकारी होते पक्षभेद वगैरे सगळ्या गोष्टी विसरून किंवा त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले होते मराठा आरक्षणासाठी. आणि आता हा निर्णय जो होतो दृष्टिक्षेपात नाही तर त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबर झालेली आहे, कशा प्रकारची भावना आहे? पहिल्याच वर्षी अण्णासाहेब पाटील यांनी जे मराठासाठी आरक्षणासाठी जो लढा दिला होता आणि त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या आज जे आरक्षण सरकारनं दिलं आहे प्रथमतः पहिल्याच वर्षी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्यांनी जी ही प्रेरणा दिलेली आहे आणि आज त्यांच्या यश आलेलं आहे मराठ्याला की बाबा शैक्षणिकदृष्ट्या जी विद्यार्थी आता 1,00,000 फी होती 50% शासनानं माफ केली होती पण ती जी ज्या मस्तावलेल्या कॉलेज आहेत ते अद्यापही विद्यार्थ्याची फी माघारी देत नाहीत. आता वंशीबाई मेडिकल कॉलेज पुन्हा वालचंद कॉलेज जे मोठमोठे कॉलेज आहेत ह्यांना प्रत्येकाला भीक मागायची पाळी येते. आता यांना आम्ही मराठीत सांगून कळणार नाही आम्ही ज्या कॉलेजनी जर विद्यार्थ्याची फी ताबडतोब माघारी नाही दिली तर ठोकशाही पद्धतीनं सांगू. मराठा समाजासमोर अनेक प्रश्न आहेत ते आरक्षणाने आता सुटणार आहेत का सगळ्या? आता पहिला आम्हाला जेवाडीत वाढलं आहे पहिलं पोट भरून खाऊ द्या. जे आता जे राहिलेले आहेत ते आम्ही त्याला समर्थ आहे ना जे राहिलेल्या मागण्या त्या आम्ही समर्थपणे पार पाडू. मुद्दा काय होता फक्त मराठा आरक्षण महत्त्वाचा होता शैक्षणिक आणि ह्याच्यासाठी नोकरीसाठी तो आम्हाला बाद झाला. याचबरोबर एक महत्त्वाचा विषय या आंदोलनादरम्यान होता तो कोपर्डी घटनेचा आणि कोपर्डी घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना अद्याप तशी शिक्षा आपल्या समोर आली नाही आहे किंवा त्याची एक अंमलबजावणी ज्याला आपण म्हणू तर ती झालेली नाही आहे. या सगळ्या कोपर्डी घटनेबद्दल देखील एक पार्श्वभूमी तशी देखील होती या आंदोलनादरम्यान, त्याबद्दल काय वाटतं? एक युवती म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये करत असतो तर एक सरकारकडनं कशा प्रकारची अपेक्षा की त्यांच्या सुरक्षेविषयी? सरकारने म्हणजे युवतींवर जे अत्याचार होतात त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा घेतली पाहिजे. आता जी घटना झाली आहे कोपर्डीमध्ये तिथून पुढं कधीच घडणार नाही सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती. पण आता सरकार जर हे मान्य करत असेल तरच भेट. आणि आता आरक्षणानंतर कशा प्रकारचं एक समाधान आहे कुठे कुठे कशा प्रकारे संधी मिळेल असं वाटतं? आम्हाला शिक्षणात संधी मिळू शकते कारण सवलतीचा जास्त वेळ होते त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना पण उच्च शिक्षण घेता येईल. म्हणजे आता आम्ही जॉबमध्ये पण एंट्री करू शकतो आणि सगळ्यात उच्च पदावर पण जाऊ शकतो. कोपर्डी घटना ही एक महत्त्वाचा भाग होता जे आंदोलन आरक्षणाबाबतीत लढलं गेलं त्यामध्ये तो एक पैलू त्यामध्ये समोर होता आणि त्यामध्ये विद्यार्थी वर्ग आणि युवक देखील जेव्हा आंदोलनात सहभागी झालेला होता. कोपर्डी घटनेबद्दल जेव्हा आता ही सगळी घटना घडून गेली आता आपण बघतो की एक न्यायालयाने सगळी तशी प्रक्रिया सुरू आहे तेव्हा याबाबतीतसुद्धा काय वाटतं? कोपर्डीसारखी घटना ती समाजाची गोष्ट नाही कारण कोणत्याही असं समाजावरती किंवा कोणत्या महिलावरती असा अन्याय होणं हे चुकीचं आहे कारण फक्त मराठा समाजाने याचा द्वेष करणं हे चुकीचं आहे. कारण ही घटना जी आहे ते प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने याचा विरोध केला पाहिजे असल्या घटनेचा आणि जे का शिक्षा करणारे आहेत लोक त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे लवकरात लवकर कारवाई त्यांना झालीच पाहिजे एवढीच मागणी. याचवर असं मला म्हणायचं की मराठा समाज आंदोलनासाठी एकवटला होता यापुढं देखील एकी अशाच पद्धतीची दिसून येईल का? हो नक्कीच कारण आरक्षण आणि आरक्षणाचा फक्त एक मुद्दा जे ज्यामुळे मराठा समाज आणि कोपर्डीच्या मुद्द्यामुळे एकत्र आला त्या ते एकी असंच कायम ठेवावे लागणार कारण अनेक असे मुद्दे आहेत फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर नाही तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत बाकीचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एकत्र तर राहावंच लागणार. मराठा समाज एकच राहील असा आता तर हा झाला आरक्षणाचा विषय तुम्ही सगळेजण एक राहिला रस्त्यावर उतरला आंदोलन झाली सगळे झाले ह्याच्यानंतर हा समाज एक राहील असं वाटतं पुन्हा? हो मला गॅरंटी किंवा एक राहायला पाहिजे सगळ्यांनी आणि अशाच प्रकारे मागण्या मान्य करून घेतल्या. हा मराठा समाज एक राहणारच आहे मला माहित आहे राहणारच आहे कारण आत्ताच मराठा समाजाच्या डोळ्यातूनच हे दिसते की किती अंगार बाहेर पडतात त्यामुळे आता एकी कधीच तुटणार नाही.
महत्त्वाचा तोच भाग येतो की जेव्हा एखादं आंदोलन होत असतं तेव्हा आंदोलनाचा जो हेतू आहे तो साध्य झाला तर त्याचा जो एक तो ज्वर असतो तो कायम राहत नाही, त्यामध्ये तीव्रता जी असते ती कमी होत असते. हाच एक प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतो की सगळे आंदोलनं झाली, सगळं झालं, आरक्षण मिळालं, मराठा समाजाची ही एकी कायम राहील का? या कायम राहणारच काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. मराठा समाज कधीच फुटणार नाही. जी बाकीची करते चुकीचा अफवा पसरून जे बाबा दिशाभूल करतील त्याला कधीही मराठा समाज बळी पडणार नाही. आपण इथं बघितलं की काही दोन संघटना किंवा असं काहीतरी एक बेकी दिसून आली होती, तात्विक मतभेद राहणार आहे, पर मराठा समाज कधी असा विखरलेला राहणार नाही. काय वाटतं एकंदर या सगळ्या आरक्षणाच्या निर्णयानंतर जेव्हा आरक्षण 16% मिळालं आणि त्यानंतर जो एक महत्त्वाचा म्हणजे जल्लोष आपल्याकडे साजरा केला गेला, मराठा समाजाच्या एकीचा देखील फार महत्त्वाचा प्रश्न येतो की आता ही एकीच दिसून आली आपल्या आंदोलनात. आता इतर मुख्य जो भाग होता तो आपल्यासमोर आला, आरक्षण मिळालं, यानंतर मराठा समाज अशाच पद्धतीने एक राहील? इथून पुढे मराठा समाजाला प्रत्येक संकटावर मराठा समाज हा प्रत्येकजण एकत्र होऊनच लढेल आणि ह्यापुढेही एकी कायमस्वरूपी टिकेल याची आम्हाला गॅरंटी. एक विद्यार्थी म्हणून आणखीने तुमच्या कुठल्या मागण्या होतात? खास आरक्षण तर मिळालेलं आहे पण अडचणी एक साधारणपणे कुठल्या डोळ्यासमोर तुम्हाला सातत्याने येत राहतात की जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा अगदी प्रवेशापासून ते अगदी शिक्षण घेण्यापर्यंत एक अडचणी म्हणून आपल्याला कुठल्या जाणवत आहे? अडचणी म्हणजे आम्हाला मराठा समाजाला शिक्षण घेताना शाळेत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यासाठी आम्हाला मराठा समाज हा असल्यामुळे एल के जीला सुद्धा आत्ता 25,000 फी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पोरं जर इंजिनिअरला जायचं झालं तर 1,00,000 रुपये फी भरावी लागते. ते 1,00,000 रुपये फी भरण्याचीसुद्धा शेतकऱ्यांसमोर ऐपत नसते. त्यामुळे हे आम्हाला सर्वात मोठी अडचण आहे की फी हे. त्यामुळे आत्ता अण्णासाहेब पाटील महामंडळातनं 50% सवलत झालेली आहे पण त्याची आणखीन अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी. याचबरोबर असं आहे की एक आता सरकारने जाहीर केलं आहे की मराठा समाजाची एक मेगा भरती करण्यात येईल, मोठ्या प्रमाणावरती जागा भरायच्या शासकीय नोकरीच्या, तर यामध्ये काही अडचण येईल असं वाटतं किंवा ही जी घोषणा होती आहे सरकारकडनं की मेगा भरती आम्ही मराठा समाजाची करू, आरक्षण तर त्यांनी दिलं, आता ह्या शब्दावर देखील विश्वास आहे तुमचा? मेगा भरतीचा विषय घेतला तर हे सगळं आम्हाला असं वाटतं की सध्या तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करत आहेत. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीला खरं समजत नाही. गायकवाडसाहेब काय वाटतं आहे? कारण आता म्हणतो आपण मेगा भरती, तर ह्या मेगा भरतीवर जो शासन निर्णय घेतला इथेही मराठा समाजाला आपण मोठ्या प्रमाणात संधी देऊ, याबद्दल काय? मेगा भरती पूर्ण होणार ह्यात काही शंका नाही आणि इथून विद्यार्थ्यांना संधी मिळेल, सगळ्याला संधी मिळणार समाज बांधवांना. आता एक आहे की शेवटी या सरकारी निर्णयाचं कशा पद्धतीनं स्वागत होतं आहे हाच एक शेवटचा प्रश्न आहे की हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला सरकारचं कशा पद्धतीनं स्वागत, सरकारी निर्णयाचं किंवा ह्या सरकारचं कशा पद्धतीनं तुम्हाला कौतुक करावं? सरकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आता आरक्षण देणं ही सर्वात मोठी गोष्ट झाली. 16% आरक्षण दिलं. आपण महाराष्ट्रात अनेक मोर्चे काढले, त्यात आरक्षणाचा मुद्दा मेन होता. त्यात तोच मुद्दा सरकारने आता म्हणजे सरकारने तोच मुद्दा धरून आरक्षण दिले आपल्याला. त्याच्याबद्दल सरकारचं सगळ्यात मोठं कौतुक करायला पाहिजे याबद्दल शंकाच नाही. हां, कशाप्रकारे ह्या सरकारी निर्णयाचं स्वागत कराल तुम्ही? प्रथमतः हा जो निर्णय घेतला 16% आरक्षण पण आमची मागणी होती 18%, पण सरकारने केलं 16%, त्यात काय हे नाही म्हणजे शक्य नाही. पण अजून एक प्रमुख मागणी म्हणजे विद्यार्थ्याचं जिल्हा लेवलला 5,000 विद्यार्थी बसेल असं वसतिगृह आणि तालुक्याला 1,000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह ते मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर करून द्यावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. 50% फी माफी आहे त्यांनी बोललं होतं, पण त्याचा पाठपुरावा अजून कोणीही करत नसून जिल्हाधिकारी वगैरे, त्यामुळं 50% फी माफी अद्याप तरी अजून तरी कोणाची माफ झालेली नाही. आणि वसतिगृहाचा जो विषय आहे तो त्वरित पूर्ण करावा. आता जसं आरक्षणाचा केला तसं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जे पुढं आडी अडचणी येणार आहेत शिक्षणासाठी परगावी वगैरे येणे जाणे असेल तो खर्च तो वेळ त्यांचा वाचला जाईल आणि पैसेही खर्च होण्याचे वाचले जातील आणि त्यातून शिक्षणासाठी काय तर त्यांचा फायदा होईल, कारण अभ्यास करायला वगैरे टाईम पण भेटेल आणि शिक्षणाचा वगैरे काहीतरी त्याचा येऊ. कोणते प्रश्न वाटतात आणखीन सुद्धा? मी आता वसतिगृहाचा मुद्दा मांडला गेला, फी सवलतीचा,
याची वस्तुस्थिती काय आहे? आणखीन असे बरेच प्रश्न आहेत, कारण हे आरक्षण कोर्टात टिकणं महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न मुद्दा हा आहे. कोर्टात आरक्षण टिकल्यानंतर विद्यार्थ्यांना फीमध्ये आणि नोकरीमध्ये तर सवलत मिळेलच, पण विद्यार्थ्यां मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बाकीचे अनेक जे प्रश्न आहेत. आता कोपर्डी प्रकरण घडलं, त्याप्रमाणे दुसरं प्रकरण घडू नये यासाठी सरकारने जे ठोस पाऊल उचलायला पाहिजे. शेतकऱ्यांचा बाजाराला हमी मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. यांसारखी अरेच अनेक मुद्दे आहेत. ज्या ते मुद्दे जर सरकारने महत्त्व जे प्रथमतः लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर जर ठोस कारवाई केली तर अनेक महाराष्ट्रामध्ये सेवा सुविधा मिळतील सगळ्यांना. आणि आणखीन म्हणजे आता काय वाटतं, आणखीन तुमच्या अपेक्षा कुठल्या पद्धतीने सरकारकडे? अपेक्षा सर, अपेक्षा पहिल्यांदा प्रथम तर कोर्टात टिकले पाहिजे, हे महत्त्वाची अपेक्षा आहे. कारण आरक्षण दिले दिले हे खरं आहे, पण कोर्टात टिकणं हे त्याच्या एवढंच महत्त्वाचं आहे. आरक्षण तर आपल्याला बघतोय आपण की ते जाहीर झालं आणि सर्वत्र जेव्हा त्याचं स्वागत होत असताना आपण बघितलं की आत्ता विद्यार्थ्यांची भावना कशा पद्धतीची आहे. कारण आरक्षण झालेल्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथं वसतिगृह असेल किंवा अगदी फीमध्ये सवलतीचा सगळा विषय होता, तर असे सगळ्या गोष्टी आहेत. दुसऱ्या बाजूला असं आहे की केवळ मराठा विद्यार्थी असा नाही आहे, तर मराठा समाजात संपूर्ण जर विकास जर करायचा म्हटलं तर अगदी शेतकरी वर्गापासून प्रत्येक घटकाचा अभ्यास करून त्यातील पावलं उचलावी लागणार. पण तत्पूर्वी या निर्णयाबद्दल काय वाटतं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, ते देखील एक पाहणं महत्त्वाचं आहे. निर्णयाबद्दल स्वागत करून थोडंसं समाधान व्यक्त करतो. आणि ज्या 42 जणांनी बलिदान दिलं त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण. गावडसाहेब, काय वाटतं हे सगळं निर्णय, आता शेवटचा तोच एक प्रश्न की एवढं सगळं झालेलं आहे, याचं स्वागत तुम्ही कशा पद्धतीने करा? स्वागत चांगल्यापैकी पद्धतीनेच करणार. स्वागत हे सरकारचं मी त्रिवार करतो. त्याचबरोबर आपण म्हटलं की केवळ विद्यार्थी नाही तर अनेक समाज घटक आहेत, त्यांच्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलण्याची गरज आहे. शेतकरी वर्ग असेल, अन्य आहेत, गृहिणी आहेत, यांच्यावरती ते आणखीन तुमच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या? आमची अपेक्षा फक्त आरक्षण महत्त्वाचं होतं, बाकीच्या अपेक्षा आम्ही समर्थपणे पूर्ण करून दिले आहे. मराठा आरक्षण जाहीर झालं, 16% आरक्षणच मिळतं. एक विद्यार्थी म्हणून की एक मराठा समाजाचा घटक म्हणून ह्या निर्णयाचं स्वागत कशा पद्धतीने तुम्ही करतो किंवा काय वाटतं सगळे परिस्थिती माहिती? खरं तर 16% जे मराठा आरक्षण जाहीर झालेलं आहे, आतापर्यंत जे सरकार आहे ते आश्वासनच देत आलेलं आहे. आणि माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आता हे आरक्षण जे जाहीर केलेलं आहे ते फक्त आश्वासन नसावं, ते खरंच आम्हाला लागू व्हावं, इतकीच माझी इच्छा आहे. कोर्टामध्ये टिकावं असं? हां, टिकावं. म्हणजे जे आता मुख्यमंत्री साहेब आधी म्हणले की बाबा मराठा समाजाला जरी आरक्षण दिलं तरी ते आम्ही तर देऊ शकत नाही, आणि जरी दिलं तरी कोर्टामध्ये ते त्याला चॅलेंज उभं राहील आणि ते कोर्टामध्ये टिकू शकणार नाही आहे. जर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण दिला तर तुम्ही असं काहीतरी करा की ते आरक्षण टिकेल पण आणि त्याचा आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या नोकरधाऱ्यांना त्याचा फायदा पण होईल. आता बघतो की आपण तो कायदाच झाला आणि असं त्याचाही जेव्हा 16% आरक्षण दिलं कशा पद्धतीचा फायदा होईल विद्यार्थ्यांना? तुमच्या मनामध्ये नक्की सगळी भावना काय होते की हे सगळं आरक्षण मागण्या पाठवणार नाही? आम्हाला म्हणजे कसं, मराठा समाज हा खूप हुशार समाज आहे. आम्हाला नोकरीमध्ये म्हणजे नोकरीमध्ये संधी तर हवेच, पण आम्हाला मेन शिक्षणामध्ये संधी मिळत नाही आहे. मग हे जर आरक्षण लागू झालं तर आम्हाला पहिल्या शिक्षणामध्ये व्यवस्थितरित्या संधी मिळेल, मग आम्ही पुढचा प्रयत्न करू. जो आता सरकार निर्णय घेतला 16% आरक्षणाचा, तर ह्या निर्णयाने तुम्ही समाधानी आहात की आणखीन तुमच्या काही अपेक्षा त्यामध्ये आहेत? समाधानी तर नक्कीच नाही आहे, पूर्णपणे तर लागू झालेलंच नाही आहे आरक्षण. जेव्हा पूर्णपणे लागू होईल, कन्फर्म होईल, तेव्हाच मी समाधान व्यक्त करेन. आता तर शक्यच नाही. एकंदरीत आपण बघतो की मराठा आरक्षणाचं सर्वत्र आपलं स्वागत होत आहे, खास करून विद्यार्थी वर्गाने निर्णयाचं स्वागत केलं की यामुळं शिक्षणात आणि नोकरीत आम्हाला संधी मिळेल आणि आमचं भवितव्य याच्यातून घडेल. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला असं आहे की जवळपास 40 ते 43 जणांच्या एका बलिदानानंतर हे सगळं मराठा आरक्षण मिळालेलं आहे, तेव्हा याचं महत्त्व आणि गांभीर्य देखील तेवढंच तितक्याच प्रमाणात आहे. आणि एक मनात अजूनही दागदुक अशी मराठा समाजाच्या आहे की हे जे आरक्षण दिलं आहे ते कोर्टात टिकेल की नाही, तर याबाबतीत सरकारने पावलं उचलावीत आणि आरक्षण हे कायमस्वरूपी त्यामध्ये राहावं, कुणी ह्याला आव्हान देऊन पुन्हा हा निर्णय कुठं बाजूला पडू नये. आणि याचबरोबर एक आहे की केवळ मराठा समाजातील विद्यार्थी किंवा युवक यांच्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न उपस्थित केला की
आमच्या सकल समाजाचा विकास व्हायला हवा, मग अगदी त्याच्यामध्ये शेतकरी वर्गापर्यंतचा जो घटक आहे या सगळ्यांचाच विचार सरकारनं त्या पाठीमागं करावा, आणि केवळ आत्ता आरक्षण दिले आत्ताच मराठा समाजाचा विचार न करता तो कायमस्वरूपी विचार केला जावा आणि मागासलेपण जे आहे ते दूर व्हावं. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी येतो आहे तो म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी जेव्हा या सगळ्या सवलती लागू झाल्या तर त्याची एक प्रभावी अंमलबजावणी देखील यामध्ये व्हावी आणि खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा या विद्यार्थी वर्गाला व्हावा अशी देखील एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली. या चर्चेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले तर या अगदी मनातल्या सगळ्या भावना उत्स्फूर्तपणे मांडल्या आणि त्याचबरोबर विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आणि त्यांनी एक खास चर्चा इथं घडवून आणली. याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो.